ओ मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का? तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. जसा हिरण्यकश्यपू माझ्या नरसिंह भगवंतानं वाघ नख घालून फाडला, तसा शिवाजी राजांनी वाघ नख घालून तरा 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 अफजल खान फाडून टाकला. शाहिराची लेखणी कळा घना घनाने मूर्ती भांगल्या महाराज काय गोडो. वा वा, अंबिकाच डोळ्यासमोर उभी केली आपल्या भावानी. गोंधळ तिचं मांडणारी मंडळी किती सुंदर वर्णन केलं तिचं. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, ज्या तुळजापूरला राहते, ज्या हिंदू समाजानं नैवेद्य दाखवल्याशिवाय भवानी मातेला वरण आणि पूरण केलं नाही, अशा भवानी मातेच्या मंदिराकडे बोट झालं खानाचं. ऐका रे, आणि अफजल खानानं मुक्काम केला तुळजापूरला. म्हणतात 10,000 घोडदळ, 12,000 पायदळ, 200 उंट, 200 हत्ती, आणि जोरात किंचाळला, मार डालो, तोड डालो. क्षणार्धामध्ये तुळजापूरची राख रांगोळी झाली. भास्कर एकोणसा देव आहे, बोले ही हुजूर मनाची कुलस्वामिनी, हिंदूची कुलस्वामिनी, ही जगज्जननी तुळजा भवानी. हातामध्ये छन्नी आणि हातोडा घेतल्या आणि भवानी मातेवर धावून गेला. अरे तुकडे तुकडे केले भवानी मातेचे, अरे ठिकऱ्या ठिकऱ्या पडल्या रे. ज्या नराधमानं भवानी माता फोडली रे, भवानी मातेच्या मंदिरात गाय कापली, गायीच्या रक्तामध्ये असं थाय थाय नसत. चंद्रभागेमध्ये पुंडलिकाला फेकून दिलं, शिखर शिंगणापूरचं मंदिर फोडलं, आणि वाऱ्यासारखी बातमी राजांच्या कानावर आली की खानानं आई फोडली. काही राजाचं प्रेम होतं महाराज. रात्रभर राजे झोपले नाही, दिवसभर राजे झोपले, रात्रभर राजे झोपले नाही, दिवसभर राजे झोपले नाही. माझी आई फुटली, माझा महादेव फुटला, माझ्या पुंडलिकाला चंद्रभागेत फेकून दिलं. सारखं रडायचे, महासाहेब महासाहेब महासाहेब, त्या नराधमानं आमच्या आईला अंगाला हात घातला. महासाहेब आम्ही त्याला माफ करणार नाहीत, आम्ही त्याला माफ करणार नाही. रात्रंदिवस फक्त डोक्यामध्ये खान होता. एक दिवस पहाट पहाट राजांना झोप लागली आणि पहाटच्या स्वप्नामध्ये भवानी माता प्रगट झाली. उठ शुभा, अशी संशर वगैरे दिलेली नाही बरं का, नीट ऐका, अशी संशर वगैरे दिलेली नाही, ते चुकीचं आहे, नीट ऐका. भवानी मातेनं तलवार दिली असं काही नाही, इतिहास नीट ऐका. संशर दिलेली नाही, भवानी माता प्रगट झाली. उठ शोभा, मी तुला आदेश आहे माझा, मी तुझ्या संशर मध्ये प्रगट आहे, मला तुझ्याकडून 32 दाताचा बोकड बळी हवा. प्रगट झाली
आणि शिवबाराजे कामाला लागले. भवानीचा कौल मिळाला. प्रतापगडाच्या पायथ्याला शामियाने उभा केला. आम्ही लय भीतोय. अफजल खान प्रतापगडाच्या पायथ्याला आला. सिद्धी बंडा त्याच्या सिद्धी बरोबर आला होता. सय्यद बंडा माझा जीवा महाराजांच्या बरोबर होता. सगळ्यांना माहिती आहे अशी वाघ नख घातली होती हातामध्ये. ऐका रे, असा मांडीवर घेतला आणि जसा हिरण्यकश्यपू माझ्या नरसिंह भगवंतानं वाघ नख घडून फाडला, तसा शिवाजी राजांनी वाघ नख घालून तरा 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 अफजल खान फाडून टाकला. शाहिराची लेखणी कळा. नादान शिवा का खाड़ा है जहां से अफजल को एक ही दाव में उखाड़ा है. घना घना ने मूर्ति भंगल्या तुळजा पंढरपुरी वाघ नख्याने खान फाडिला प्रताप दुर्गावरी फाडिला प्रताप दुर्गावरी फाडिला प्रताप दुर्गावरी. राजाने असा वाघ नख घालून खान फाडला. शाहिस्ते खानाची बोट कापली आणि महाराष्ट्रात आता राजांनी दुर्जनाचा संवार सुरू करायला सुरुवात केली. आज महादेवाचं मंदिर परत उभं आहे. आज भवानी मातेचं मंदिर परत उभं आहे. आज माझा वारकरी थाटात वारीला जातो. कृपा माझ्या राजाची आहे. त्यानं तो अफजल खान फाडला, दुर्जनाचा संवार केला. संत म्हणतात